आज आपल्या सोबत छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे हे आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या हातून झालेल्या कामाबाबत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, एडीएनमध्ये आपलं स्वागत. सर, प्रशासन आणि नागरिक यांच्यात आपण कशाप्रकारे संवाद साधू शकलात आणि रेव्हेन्यूमध्ये वाढ जी झाली तर त्याच्याबाबत काय तुम्ही टॅक्टिक्स यूज केला? प्रामुख्यानं नागरिकांना सुविधा देण्यासाठी असतं असा एक माझा विचार आहे. आणि छावणी परिषद आम्ही नागरिकांना म्युन्सिपल फंक्शन्स किंवा म्युन्सिपल सिव्हिक ॲम्युनिटीज देण्यासाठीच आमची स्थापना झालेली आहे. आणि त्या उद्देशानं आपण ज्या काही सुविधा निर्माण करतो त्यामध्ये नागरिकांचा फीडबॅक तितकाच महत्त्वाचा असतो किंवा नवीन एखादी गोष्ट करण्यासाठी करण्यापूर्वी अवेअरनेस करणे तितकाच महत्त्वाचं असतं की त्या जाणेकरून त्यांचा सहभाग तितकाच चांगला त्या कार्यक्रमात राहतो. यासाठी मी पहिल्या आल्यापासून वेळोवेळी नागरिकांना भेटणे किंवा सुरुवातीच्या काळात मी सकाळी मॉर्निंग वॉकला आमच्याच एरियात जायचो जेणेकरून नागरिक मला भेटून सकाळी ते फ्री असायचे. आणि मग ज्या काही ड्रेनेजच्या समस्या असतील, पाणी पुरवठ्याच्या समस्या असतील, कचऱ्याबद्दल असेल किंवा गार्डन असतील, ह्या समस्या मला त्यांच्याकडून मिळत जायच्या. आणि नंतर आम्ही सोशल मीडियामार्फत व्हॉट्सअपवर एक ग्रुप करून ज्यामध्ये प्रत्येक वॉर्डमधील काही ठराविक नागरिक त्या ग्रुपमध्ये होते, मी माझ्यातर्फे एक ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केला होता की ज्यामध्ये सगळे नागरिक होते, जेणेकरून आमच्याकडून जे काही उपक्रम असायचे त्यामार्फत लोकांपर्यंत पोहोचायचे. आणि वेळोवेळी लोकांना आम्ही भेटत राहायचो. म्हणजे मी मला असं आठवतं की वर्षभरात मी रोज ॲटलीस्ट 4 ते 5 लोकांना मिनिमम भेटलेलो आहे. म्हणजे असा दिवस गेला नाही की ज्या दिवशी मला भेटायला कोणी आलं नाही किंवा नागरिक आले आणि मी भेटू शकलो नाही. बऱ्याचशा ऑफिसमध्ये सकाळी किंवा दुपारी ह्या दोन्हीपैकी एकच वेळ नागरिकांसाठी दिला जातो, पण तसं काही माझ्या ऑफिसमध्ये काही इथं असं नव्हतं. मी दिवसभर कधीही लोकं आले तरी भेटायचो. रेव्हेन्यूवर जास्त फोकस होता. रेव्हेन्यू जनरेशनसाठी जे आमचे 2 प्रमुख स्रोत आहेत, एक तर व्हेकल एंट्री टॅक्स, त्यामध्ये 1 वर्षापूर्वी आम्ही त्यात रिव्हिजन केलं होतं त्या टॅक्समध्ये, आणि जो विकली मार्केट किंवा आमचा आठवडी बाजार आहे त्यामध्ये पण काही दिवसापूर्वी जनावरांचा बाजार बंद झाला होता. तर त्यासाठी लागणाऱ्या सर्व ठराविक परमिशन घेऊन आम्ही जनावरांचा बाजार सुरू केला. ह्या 2 गोष्टींमुळे आमचं उत्पन्न वाढलं. त्याचबरोबर प्रत्येक 3 वर्षाला जी छावणी परिषदेनं टॅक्सची रिअसेसमेंट करायला पाहिजे ती टॅक्स असेसमेंट आम्ही ह्यावर्षी केली आणि 10% नवीन ERU वाढ करून टॅक्समध्ये आम्ही वाढ केली. आणि हे सर्व नागरिकांच्या भूमिका किंवा त्यांची काय मतं आहेत हे विचारात घेऊनच आम्ही सर्व केलेलं आहे. ऑनलाईन पेमेंट जेव्हा सुरू केलं तेव्हा सुरुवातीला थोडासा रेझिस्टन्स लोकांनी दाखवला की ऑनलाईन शक्य नाही, पण त्यामध्ये मग आम्ही अशी एक नवीन आयडिया केली की ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर 2% सूट दिली, प्रत्येक पेमेंटला 2% सूट. त्यानंतर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आजकाल लोक फोनपे, भीम, UPI किंवा PayTM असे विविध ऑनलाईन पेमेंटचे ॲप्स वापरतात. त्याही गोष्टी आम्ही एनेबल केल्या की त्यांच्याकडे जे ॲप्स आहेत त्यामार्फत त्यांना इझिली पेमेंट करता यावे. आणि त्यानंतर चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. गेल्या वर्षी आम्ही जवळपास 40% टॅक्स गोळा केला होता, ह्यावर्षी आम्ही 42-43% गेलेलो आहे. आणि पूर्ण जवळपास 99% हे ऑनलाईन पेमेंट घेऊन आम्ही 44% गेलेलो आहे. सर, मुख्य कार्यकारी अधिकारी यापदी विराजमान झाल्यावरती तुम्ही पहिले असे अधिकारी आहात की त्यांच्या एक सोशल चळवळ तुमच्या माध्यमातून झालेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण तुमच्या कार्यकाळात झालेलं आहे. ह्या सामाजिक कार्याबाबत तुम्ही थोडी माहिती द्या. बेसिकली मी नॅशनल सर्व्हिस स्कीम जे NSS स्कीम कॉलेजमध्ये चालते त्या योजनेमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला एक विद्यार्थी होतो, त्यामुळे ती जाणीव मला समाजाच्याबद्दल किंवा ह्या सगळ्या घटकांबद्दल होती. आणि नवीन जेव्हा मी या ठिकाणी रुजू झालो, माझी पहिलीच पोस्टिंग होती, त्यावेळेसच माझ्या मनात असा एक विचार होता की जे काही मूलभूत घटक आहेत जसं की शिक्षण असेल स्वास्थ्य असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल आणि पाणी पुरवठा असेल, रस्ते, ह्या प्रत्येक क्षेत्रात आपण जाण्यापूर्वी काहीतरी ठराविक चांगलं काम करावं जेणेकरून लोकांना चांगल्या सुविधा देण्यात येतील. आणि त्याच गोष्टीला उद्देश ठेवून मी शाळेमध्ये गरवारे कम्युनिटी सेंटर जेणेकरून मुलांना चांगल्या सुविधा मिळतील, हॉस्पिटलमध्ये लायन्स डायग्नॉस्टिक सेंटर जेणे जिथं डायग्नॉस्टिकच्या सर्व फॅसिलिटीज मुलांना पालक जिथे येणाऱ्या पेशंट्सला मिळू शकतील, आणि घन कचरा व्यवस्थापनासाठी एक NGO एक UNDP सोबत गेल्या वर्षापर्यंत आमचा एक करार होता, पण तो कोविडच्या काळामध्ये तो करार संपला. नंतर आम्ही एका प्रायव्हेट करुसंभव या NGO सोबत एक नवीन करार केला. आणि त्याचबरोबर छावणी एरियात खूप सारी ओपन स्पेस अशी होती की ज्या ठिकाणी आम्ही गार्डन किंवा वृक्षारोपण करू शकत होतो. आणि CSR फंडामधून काम करणारी मेटलमॅन ही एक आम्हाला चांगली कंपनी, त्या ठिकाणी आम्ही आमची त्यांची भेट झाली आणि त्यांचे ते CSR चे फंड्स वापरून आम्ही चांगलं वृक्षारोपण छावणी एरियात करू शकलो.
सर महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेजी यांनी सुरू केलेल्या खाम नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्पामध्ये तुमचा सगळ्यात मोठा वाटा आहे छावणी परिषदेचा, याबाबत तुम्ही थोडी सविस्तर माहिती द्या. खरं तर मी या गोष्टीसाठी महानगरपालिकेचे खूप आभार मानेन, स्पेशली आस्तिक सरांचे, की त्यांच्या नेतृत्वाखाली ही पूर्ण मोहीम सुरू झाली आणि त्यांच्यासारख्या एका मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत मला काम करायला माझ्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये मिळालं आणि त्यांच्या एक्सपर्टाईजखाली किंवा त्यांच्या लिडरशिपखाली आम्ही आमचा वाटा त्यात उचलला. त्यांचं योगदान जास्त आहे पण आम्ही छावणी परिषदेनं किंवा छावणी परिषदेमार्फत जे काही करू शकलो होतो त्या प्रोजेक्टचं इनिशियल फर्स्ट फेजमध्ये खूप सारं काम हे छावणीच्या एरियामध्ये होत होतं. ह्याचा एक आम्हाला आनंद होता की नवीन जे काही फॅसिलिटीज तयार होतील तर त्या छावणीवासियांना पहिले वापरायला भेटतील ह्या उद्देशानं, किंवा आपण एक नवीन ग्रीन स्पेस छावणी एरिया तयार होईल ह्या उद्देशानं आम्ही पूर्ण सपोर्ट त्यांना केला. आणि जसं तुम्ही बोललात की माझ्यासाठी हा उपक्रम एक नवीन होता आणि असे काम मला इतर ठिकाणी करायला भेटेलच ह्याची मलाही माहीत नाही भेटेल अशी कुठं, त्यामुळे मी ह्या संधीचा पुरेपूर फायदा करून एक चांगलं योगदान औरंगाबाद शहराला किंवा छावणी परिषदच्या एरियासाठी मी दिलेलं या उपक्रमातून. तुम्ही एक विद्यार्थी म्हणून स्ट्रगल करून स्पर्धा परीक्षा देऊन या खुर्चीवर विराजमान झाला, तुमचा एक तो प्रवास थोडक्यात आम्हाला सांगा आणि त्यानंतर तुम्ही आजच्या जी युवा पिढी स्ट्रगल करते स्पर्धा परीक्षाच्या मागे धावते तर त्यांनी काय करायला पाहिजे, तुमचा काय मेसेज असेल? 2013 साली मला माझं ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर ह्या क्षेत्राकडं आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा असा मी विचार माझ्या मनात आला. नंतर 15 मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं व त्यानंतर खरा अभ्यास सुरू झाला. अभ्यास सुरू करताना वाटलं होतं की खूप म्हणजे इतकी अवघड ही प्रोसेस नसेल, पण अभ्यास सुरू केल्यानंतर कळलं की खूप मेहनतीची आणि पेशन्सची खूप गरज आहे. 2.5 वर्ष कंटिन्युअस पुण्यात, काही दिवस दिल्लीत, काही वर्ष अभ्यास केल्यानंतर 2018 साली माझं सिलेक्शन झालं. या सगळ्या सिलेक्शन प्रोसेसमधून किंवा इथं काम केल्यानंतर ज्या गोष्टी मला जाणवतात किंवा येणाऱ्या पिढीला मी सांगेन त्या अशा की पेशन्सची खूप गरज आहे आजकालच्या पिढीला किंवा सर्वांनाच. आपण कष्ट करतो, मेहनत करतो, पण बऱ्याच वेळा अपयश येतं, ते अपयश पचवून परत नवीन सुरुवात करणं हे पेशन्स किंवा आलेलं अपयश पचवण्याचं पेशन्स आपल्याकडं खूप असणं गरजेचं आहे आणि करत राहणे. आपण जितके प्रयत्न करू त्या प्रयत्नांना, आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना नक्कीच एका दिवशी यश मिळतं. हाच संदेश मी नवीन येणाऱ्या माझ्या मित्रांना देईन. सर, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुम्ही छावणी परिसरातील पूर्ण वार्डामध्ये लोकप्रिय झालेला आहात, तुम्ही पहिले अधिकारी आहात, आता तुमचा टर्म जवळपास संपत आलेला आहे, पण तरी एक छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना, तुमच्या छावणी परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना तुमचा काय मेसेज असेल? 2.5 वर्ष मी या ठिकाणी काम करत होतो, तसं तुम्हाला सांगितलं की माझा कार्यभार संपला आहे. नागरिकांना माझी हीच विनंती असेल की जे काही प्रोजेक्ट्स आपण आत्तापर्यंत केलेले आहेत, जे काही सुविधा निर्माण केलेल्या आहेत, त्या मेंटेन करण्यामध्ये किंवा त्या अजून चांगल्या रीतीनं करण्यामध्ये नागरिकांचा खूप मोठा सहयोग लागतो. त्यांचे काही जे फीडबॅक असतात, त्यांचे काही विचार असतात त्या गोष्टीबद्दल, ते पॉझिटिव्ह फीडबॅक त्यांनी छावणी परिषदेला द्यावेत आणि ह्या सगळ्या इन्फ्रा मेंटेन करण्यामध्ये त्यांनी सहकार्य करावं. छावणी परिषद हे शेवटी त्यांना सुविधा देण्यासाठीच आहे आणि एक विश्वास, हाच एक विश्वास परिषदेवर त्यांचा राहावा. आणि जे काही त्यांचे कर्तव्य आहेत, वेळोवेळी टॅक्स भरणे किंवा पाण्याची बिलं भरणे, स्वच्छता राखण्यास मदत करणे, ह्या सगळ्या गोष्टी नागरिकांनी कराव्यात. दोघांच्या सहकार्यानं खूप चांगल्या रीतीनं प्रशासन किंवा चांगल्या सुविधा आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो. तुम्ही मॉर्निंग वॉकला जाताना तुमचा एक म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी एक बाब घडली होती, जे की तुम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्याच्यावरती जरा बसवलं होतं, तर त्याच्यावरती तुम्ही एक पडदा काढाल का, नेमकं काय झालं होतं? मी नवीन आल्या त्यावेळी मी मॉर्निंग वॉकला जायचो. मी अशाच एकदा नदीच्या किनारी जे गोटे आहेत तिकडं मॉर्निंग वॉकला गेलेलं असताना मी बघितलं की जो आपला कुकिंग गॅस आहे तो कुकिंग गॅस रिक्षामध्ये भरण्याचं काही काम चालू होतं. मी जेव्हा तिथं जाऊन विचारणा केली व त्या लोकांनी उडवळवीची उत्तरं दिली, मग त्यावेळी मला जाणवलं की हे चुकीचं आहे. आणि त्यावेळचे जे पोलीस प्रशासनातले अधिकारी होते त्यांना मी कॉन्टॅक्ट करून ते कसं बंद करण्यात येईल आणि त्या लोकांवर FIR करून तो एरिया सील करण्यात येईल याची त्यावेळी आम्ही अशी कारवाई त्यांच्यावर केली होती. एकूणच
छावनी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदी काम करत असताना नागरिकांशी साधलेला संवाद, नागरिकांशी जुळलेलं एक नातं या पदावरती हे खूप चांगल्या प्रकारे घडवून आणलेलं आहे मोरे साहेबांनी. आणि एक प्रशासक म्हणून पारदर्शक कारभार कसा असतो याचं उत्तम उदाहरण विक्रांत मोरे साहेब हे आहेत. आणि त्यांनी आज आम्हाला वेळ दिला, आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आजच्या पिढीला एक चांगला संदेश दिला. मोरे सरांनी ईडीएनला दिलेल्या मुलाखतीसाठी मी त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद ईडीएनचे, खूप खूप धन्यवाद. त्यांनी माझं मनोगत किंवा माझा टर्म संपण्यावेळी माझा जो काही अनुभव आहे तो मला शेअर करण्याची एक संधी दिली. धन्यवाद. छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेल्या कामाबाबत एक आढावा आपण घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया छावणी परिषदेचे नामनिर्देशित सदस्य प्रशांत तारगे आणि स्थानिक नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चला तर मग. आमचे सीओ साहेब विक्रांतजी मोरे यांचा कार्यकाळ 3 वर्षाच्या वर झालेला आहे आणि 3 वर्ष मला त्यांच्यासोबत काम करायला भेटले. एक काही 5-6 महिने बोर्ड वॅरिड होतं, तो कालावधी सोडून बाकी नॉमिनेट मेंबर मी जसं झालो तसं त्यांच्यासोबत काम करायला भेटलं. व एक चांगल्या प्रतिमेचा चांगला माणूस व छावणीसाठी खूप काही त्यांनी डेव्हलपमेंट केलं आणि छावणीतील विविध आता एक बिल्डिंगचं फंड आहे, NHF पूर्ण आपण एक बिल्डिंग तयार करू लागलो. ते फंड त्या माध्यमातून त्यांनी खूप प्रयत्न करून आणलेलं आहे ते. आणि असे खूप सारे म्हणजे आता ते गरवारे कम्युनिटी हॉल ते आमच्या छावणीवासियांसाठी त्यांनी त्यांच्या CRF फंडमधून त्यांचं करस्पॉन्डन्स घेऊन सगळं करून आमच्या CO साहेबांनी जे तर तो एक गरवारे कम्युनिटी हॉल म्हणून आमच्या कॅन्टोनमेंट इंग्लिश स्कूलमध्ये चालू केलेला आहे. ते गरवारे कम्युनिटी हॉलमध्ये विविध प्रकारचे जसं सिलाई मशीन विविध प्रकारचे प्रशिक्षण जसं सिलाई मशीन त्याच्यानंतर येत हे आपलं स्पोर्ट्सचे क्लासेस, कराटे क्लासेस, त्याच्यानंतर हे तर ते कथकचे क्लासेस, डान्सचे क्लासेस, असे विविध क्लासेस तिथं गरवारे स्टेडियमच्या माध्यमातून चालू झाले. आणि एक आता आमच्या शाळेसाठी बी खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे. शाळेत जे आम्ही एक नवं ग्राउंड तयार केलेलं आहे म्हणजे त्या ग्राउंडमध्ये बास्केटबॉल खेळू शकता, व्हॉलीबॉल खेळू शकता, आउटडोर असे 4-5 गेम खेळू शकता त्याच्यात. असं 2-3-1 ते असं ग्राउंड तयार केलेलं आहे. आणि हे ग्राउंड जे आहे तर आमच्या शाळेच्या मुलांसाठी बी काम येणार. आणि आम्ही गरवारेच्या माध्यमातून जे कम्युनिटी सेंटर तयार केलेलं आहे त्याच्यात त्यांनी अशी डिमांड केली की आम्ही स्पोर्ट्स टीचर त्याच्यात होतो. आणि एक जे आपल्या छावणीवासियांचे जे बी मुलं आहे होतकर म्हणजे जे क्रीडामध्ये ज्यांना रस आहे व ते असे काही क्रीडा क्षेत्रातील मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या पुढच्या वाटचालीला थोडं हातभार लाभल असं काही करण्यास ते तयार आहे. आणि असे खूप सारे उपक्रम आमच्या CO साहेबांच्या माध्यमातून राबवण्यात आलेले छावणीत. त्यांचा कार्यकाळ चांगला गेलेला आहे एकदम. छावणी परिषदेचे नागरिक माणूसांनी आमच्या या छावणी परिषदेचे जे विक्रांत मोरे जे होते खूप चांगले CO होते. कारण त्यांचा अनुभव म्हणजे ते वॉकिंगला जेव्हा निघायचे बाहेर त्यावेळेस ते प्रत्येक लोकांशी जे मिळणारे जुळणारे लोक आहेत त्यांचे सभा ते संपर्क साधायचे आणि ते वॉकिंगमध्ये चालताना ते एकमेकांचे प्रश्न समजून घ्यायचे. दुसरं विषय म्हणजे गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये जे क्लासेस चालू व्हायचे जुडो, कराटे, शैक्षणिक, कल्चरल विविध स्पर्धा घ्यायचे, त्या स्पर्धेचं ते दर महिन्याला एकदा आमच्या छावणी परिषदेच्या जी शाळा आहे इंग्लिश शाळा तिथं ते आयोजन करायचे आणि तिथं सर्वांना जे झालेल्या कार्यक्रमाचं ती जी स्पर्धा दाखवायची की आपल्या ह्या महिन्यामध्ये असं ट्रेनिंग झालेलं आहे आणि त्या पोरांना म्हणजे त्यांचे नाव लौकिक आणि त्यांचं प्रशिक्षण कसं वाढत त्यांच्यावर ते खूप भर द्यायचे. विशेषतः छावणी हॉस्पिटलमध्ये त्यांनी नवीन इमारतीचं पण खूप चांगलं काम केलेलं आहे. तिथं नवीन नवीन व्यवस्था दिलेल्या आहे, नवीन नवीन यंत्र दिलेलं आहे, तिथं नवीन डॉक्टर लोकांची भरती पण केली त्यांच्या काळामध्ये त्यांनी. आणि विशेष पूर्ण वार्डामध्ये त्यांनी पूर्ण नवीन पाण्याची पाईपलाईन, पाण्याची ड्रेनेज लाईन ही पूर्ण नवीन टाकलेली आहे. काही छावणी परिषदेच्या काही वार्डामध्ये पाण्याची पाईपलाईन चालू पण झालेली आहे,
काही एक दोन ठिकाणी राहिलेली आहे, काही बजेटनुसार ते बी महिना 15 दिवसात ते पण पाण्याच्या पाण्याची जी नवीन पाईपलाईन आहे ती सुरू होऊन जाईल. आतापर्यंत छावणीमध्ये त्यांच्या कार्यकारणीमध्ये कधीच पाण्याचा तोतडा पडला नाही, साफसफाईचा तोतडा पडला नाही. ते स्वतः होऊन म्हणजे एक सेवा म्हणून नाही, ते ह्या छावणीचे नागरिक म्हणून ते स्वतः लक्ष द्यायचे, चक्कर पण मारायचे, दरोगा वगैरे जे काही आमच्या इथले जे अधिकारी असतात त्यांचे ते संपर्क साधायचे. छावणी त्यांचे त्या छावणीसाठी त्यांच्यासाठी खूपच चांगला असा अधिकारी मिळणं म्हणजे फार कठीण आहे. पण जे विक्रांत मोरे साहेब होते आमच्या छावणीसाठी खूप चांगले अधिकारी लाभले होते. विक्रांत मोरे सीओजरांना येऊन जवळजवळ 3 वर्ष झालीत. या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्वात त्यांचा सुंदर अनुभव म्हणजे कोरोना काळात केलेली त्यांनी केलेली कामगिरी. ह्या काळामध्ये त्यांनी म्हणजे एक उत्तम प्रकारे छावणीकडे लक्ष देऊन लोकांच्या आरोग्याविषयी खूप चांगल्यापणे काळजी घेतली. दुसरं, ते मनमळवू स्वभावाचे असल्यामुळं त्यांना विकास कामाची एक तर त्यांची खूप सारी इच्छा आहे आणि त्यांनी विकास कामाच्या माध्यमातून ह्या छावणी परिसरामध्ये चांगले रोड, ड्रेनेज लाईन, पाण्याचा जर प्रश्न असेल तर एक चांगलं पाणी या छावणीमध्ये त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष म्हणजे त्यांनी आल्या आल्या माझ्या वार्डामध्ये दानाबाजारचा जो रोड होता तो 60 वर्षापासून बनलेलाच नव्हता आणि 60 वर्षाच्या नंतर त्यांच्या कार्यकाळामध्ये आल्या आल्यास त्यांनी दानाबाजारचा हा जो रोड आहे काँक्रीट रोड हा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बनवून दिला आणि बहुतेक छावणीमध्ये असा रोडसुद्धा नाही. आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हणल्यावर तर म्हणजे जितकं बोललेलं तितकं कमीच आहे. खूप चांगल्या स्वभावाची व्यक्ती आम्हाला बऱ्याच दिवसानंतर या छावणीवास्यांना नाही. सोशल ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून त्यांनी खूप काही काम केले. सध्याला त्यांचं गरवारे कम्युनिटी सेंटरच्या माध्यमातून लहान मुलांना रांगोळी स्पर्धा आहे, कराटेचं प्रशिक्षण आहे, कॉम्प्युटर संबंधातील शिक्षण आहे, अशा बरेच त्यांनी काम ह्या गरवारे कम्युनिटीच्या माध्यमातून करून घेतली आणि सध्याही त्यांचं काम चालू आहे. मी तर म्हणतो असंच काम येणाऱ्या सीओ साहेबांनी ठेवावं अशीच मी इच्छा व्यक्त करतो. आणि माझ्याकडून छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे हे आल्यानंतर छावणी परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी एडियनशी बोलताना दिल्या आहेत. याबरोबरच असेच अधिकारी छावणीला लाभले पाहिजे अशा देखील प्रतिक्रिया येथील नागरिकांच्या आहेत. छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या कार्याला एडियनचा सलाम. त्यांच्या पुढील कार्यासाठी एडियनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. एडियनसाठी कॅमेरामन अलीम मिर्झा यांच्यासह राजू मस्के, एडियन न्यूज, औरंगाबाद.